चाल गड्या, पाहुणेले याच्या पहिले सगळं सामान सुमान काढून ठेवून देतो. आठवणी आठवणीनं तेल तिखट मीठ मसाला अजून ज्वारीचं पीठ, नाही तर मग वेळेवर हे ठेव बाई ते ठेव बाई, मीठच भुलून जाईन तर मसालाच भुलून जाईन, असं झालं नाही पाहिजे वेळेवर. नाही तर मग वावरातून आणखी घरी या लागन थोड्याशा वस्तूसाठी. बबिता, अ बाई बबिता, बोला नाही काय म्हणता? अव बबिता, वावरात पार्टी करू म्हटलं आज, मस्त चिकनची भाजी भात अन भाकरी, तर अशी म्हणून राहिली मी. आता हे लोक तर गेले चाय नाश्त्याले रूपाच्या घरी, आणि त्याला याले टाईमच आहे, अर्धा घंटा तर लागेनच त्याला तिथं. चहा आहे, नाश्ता आहे, गप्पा गोष्टी नाही काय, अर्धा घंटा लागतेच त्याला आरामात. तर तोपर्यंत म्हटलं सामान सुमान काढून ठेवून देऊ. हा तर काढून ठेव बरं, हा तिखट मीठ मसाला जे भाजीचं सामान आहे ते, अद्रक लसणाचा पेस्ट टमाटर सांबार सगळं आठवणी आठवणीनं काढून ठेवून दे एका थैल्यात, आणि एका थैल्यात भांडे घेऊन घेज जेवणासाठी. हा ताट आहे, ग्लास आहे, वाट्या आहे, घेऊन घेज. बरं ठीक आहे, नाही काढून ठेवतो मी सामान सुमान. आणि मी हे म्हणत होते पार्टी कधीची आहे, म्हणजे आज आहे का उद्या आहे? अहो आत्ता हे पाहुणे आल्यावर घरी आले म्हणजे डायरेक्ट त्याला वावरातच घेऊन जाऊ, आज काही स्वयंपाक नाही बनवा लागत घरी आपल्याला, सरळ वावरातच जाऊन भात गिन मांडून देऊ आणि भाकरी बनवून घेऊ. आता गेलेच ये गण्याचे दादा चिकन आणाले, आणि तिकडच्या तिकडे वावरात येते मग चिकन घेऊन, तर आत्ताच जा लागते आपल्याला थोड्या वेळानं. हा काय आई आज आहे ना, ठीक आहे ना, तर मी सामान सुमान काढून ठेवतो. हो हो, आणि अजून चंद्रकलाला बी सांगायचं होतं, चंद्रकलाला जावं लागेल ना सांगायले, आता पाहुणे घेऊन यायचं. हो नाही जाणं तर मग सांगून द्या, पाय तुम्ही या दोघाला तोपर्यंत तुम्ही सांगून द्या, आणि मग तिकून आल्यावर यायले पाहिजे तुम्ही, मग मी सामान सुमान पॅक करेन. बरं तसं करतं काय, चाललीच जातो नाही काय, नाही तर मग ते तिकडे स्वयंपाकाला लागून जाईन, स्वयंपाक घे बनवून घेईन ते, तर स्वयंपाक बनवायच्या पहिले चालली जातो आणि सांगून देतो. हो आई जा मग सांगून द्या. बरं अमाय बाई, दोघे जण लागले काय पप्पा स्वयंपाकाले? हो ना शांता बाई, लागाच लागते. हा काय काय बनवणं चालू आहे? काय नाही शांता बाई, मेथीची भाजी बनवतो म्हटलं आणि वरण. हा काय बरं झालं लवकर आली मी तर. काहून शांता बाई? अहो हे म्हणत होती मी आज काही स्वयंपाक बनवू नको म्हटलं घरी, आपल्याला वावरात जायचं आहे, मस्त पार्टी करू म्हटलं, चिकन आहे, ज्वारीच्या भाकरी आणि भात. हा काय कधी आत्ता? हो हो आता थोड्या वेळानं निघू म्हटलं, आता हे लोक रूपाच्या घरी आहे चाय नाश्ता करून राहिले, हे आले घरी म्हणजे निघून जाऊ लवकर, आणि हे गेले ना चिकन आणाले, चिकन घेऊन येतो म्हणे वावरात, तर लवकर चाललं जाऊ म्हटलं, म्हणजे जेवणाच्या टायमिंगपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे. हा काय बरं ठीक आहे ना, येतो मग मी घरी. हो हो आणि तुम्ही बी येजा. हो हो येईन ना. येतो मग शांता बाई मी थोड्या वेळानं. बरं ये मग घरी. हो हो बसा ना. नाही नाही सध्याच काही बसत नाही मी, घरी जाऊन आणखी सामान सुमान काढणं आहे ठेवणं आहे, त्याच्यानं बसत नाही म्हटलं, नंतर कधी येईन बसाले. बरं ठीक आहे ना शांता बाई, जाय तू, तुया मागं मी येतो 10 मिनिटानं. हो ये मग. हो मी अशी म्हणून राहिली शांताबाईच्या घरी कधी पाहुणे येते, तर आपल्याला जेवणासाठी बोलावतेस म्हटलं नेहमी. हा तर ह्या वेळेस पाहुणे आले तर पाहुण्याचं जेवण ठेवू म्हटलं एखाद्या दिवशी आपल्या घरी. ठीक आहे चंद्रकला ठेवू न. हो तर पाहुणे जायच्या पहिले एक दिवस बोलावून घेऊ आपल्या घरी. हो हो तर एक काम कर ना, उद्या आपल्या घरी बोलावून घे. ठीक आहे ना, उद्या आपल्या घरी बोलावून घेतो मग, नाही काय? हो हो आणि सामान सुमान काय काय आणा लागते ते सांगून देतो, हा एक चिठ्ठी लिहून देतो मी आणून देईन. बरं ठीक आहे तसंच करू मग, उद्या संध्याकाळचं जेवण आपल्याकडे ठेव. हो हो ठेव मग, आता हे सामान सुमान उचलून ठेवून दे, आणि काय मेथी साफ करून ठेवा लागते काय? हो करून ठेवून द्या ना, संध्याकाळी बनवून घ्या लागेल आता. बरं ठीक आहे करतो मी, मेथी साफ करून ठेवून देतो आणि लसणही साफ सूप करून ठेवून देतो, बाकीचं हे टोपलं नेऊन ठेवून दे घरात. बरं बरं आणि तुम्ही बी येता लवकर शांताबाईच्या घरी, नाही तर इथंच साफसूप करत बसा. येतो ना मी, आता एवढ्या लवकर तर जायचे नाही राहिले तुम्ही वावरात, अर्धा घंटा तर लागेल ना आरामात, तर मी काय तोपर्यंत काय करू, हे सगळं साफसूप करून ठेवतो येतो मी. बरं या मग. अहो रूपा गेले काय पाहुणे घरी? हो मावशी आताच गेले पाहुणे, 2 मिनिट झाले असं घरून गेले तर. काहून मावशी? काय नाही सहज विचारलं, तो बाहेर बसले आहे ना म्हणून मी म्हटलं गेले काय बा पाहुणे. हो हो आत्ताच गेले. चाल बापा आता पटकन घरी जातो आणि सामान सुमान काढून ठेवतो, मी म्हटलं त्याला याच्या पहिले काडकूड करून ठेवतो, पण मीच लेट झाली इकडे. काय झालं मावशी काय म्हणून राहिले? अहो काही नाही रूपा, पाहुणे घेऊन आहे तर वावरात जायचं होतं आम्हाला, म्हणजे वावरातच स्वयंपाक बनवायचा बा आणि जेवण करायचं, पण कायच मी इकडेच घुमून राहिली, सामान सुमान काढून ठेवतो म्हणत होती तर. हा काय चांगलंय ना चांगलंय, जा मस्त पार्टी करा. अमाय रूपाला सांगून देऊ काय कळ्या, तशी ते नेहमी पाहुणे आले गेले म्हणजे बोलावतच राहते चहा नाश्त्याला, सांगूनच देतो ना आता घरी असन तर येईल.
रूपा आज कुठं कामाला की चालली काय? नाही मावशी, आज कामाला की नाही जात, आज घरीच आहे ना. अमाय हो पाय, सकाळीच सांगितलं तू ना मावशी मी आज घरी आहे म्हणून तू ना पाहुण्याला चहा नास्त्याला घेऊन आली, तरी मी तुला डबल विचारूनच राहिले. अशा मे बी माया डोकं कधी कधी काम नाही करत. काय होते विचारलं तर घरीच आहे ना काय पावशी? काही नाही, घरीच आहे तर चालतो म्हटलं मग वावरात तू बी आमच्या संग. आता थोड्या वेळानं निघा लागन 10 मिनिटानं. राहू द्या ना मावशी, आता घरचे पाहुणे आहे ना, मी काय येऊ पाहुणे म्हणजे करून घ्या ना तुम्ही घरचे घरचे लोक. अमाय घरचे लोक आहे तर तुले काय ओळखत नाही काय? सगळे जण ओळखते तुले, अनोळख्यासारखी तर आहेस नाही तू. येऊन जागा मस्त तिघे जण, सुनीलला सांग जा आणि तू या पोरीला घेऊन ये जा. तिचं काही खरं नाही मावशी, ते शाळेत जाईन ना, मी येऊन जाईन मग आणि यायला सांगून देतो. अमाय हो शाळेत जाईन नाही, आमची तर पोट्ट इथे शाळेत जाईन मग गण्या. असं करायला लागन त्याच्यासाठी घरीच आणा लागन नाही स्वयंपाक वयंपाक बनवून. हो ना मावशी, ते तर नाही येणार, ते शाळेत जाते ना, मी येऊन जाईन आणि यायला सांगून देतो. आमची चिबुटी तर नाही येणार, चाललंच नाही होत ना तेवढ्या दूर. बरं ठीक आहे ना, तर तू ये जा आणि सुनीलला सांगून जा, ठीक आहे? बरं बरं ठीक आहे, येतो मग. हो हो शांता मावशी लय खुश आहे वाटते पाहुणे आहेत. अमाय बबिता सामान सुमान काढलं काय? हो आहे, सगळं सामान सुमान काढून ठेवलं आणि भांडे काढून ठेवले. हा काय आणि मी घाई घाई ना आली, मी म्हटलं चाल बापा लवकर जातो, भांडे कुंडे काढायचे आहे, सामान सुमान काढायचं आहे आणि पाय बरं बबिताचं काम फास्ट आहे. हो आहे, तर तुम्ही गेल्यावर मग मी या दोघाला किचनमध्येच घेऊन गेली ना, तिथंच खेळवलं त्याले, खाली चटईवर ठेवून गेलं आणि खेळत होते हे मग मी त्याला पाहतही होते आणि सामानही काढत होती, तर काढून ठेवलं मग सामान. पहा मग उमाबाई असं काम आहे बबिताचं, नाही तर कोणती सून राहिली असती तर सासूची वाट पाहत बसली असती नाही, कधी येते माझी सासून कधी यायला पाहते कधी सामान काढण नाही काय, पण बबिताचं तसं काम नाही आहे, कधीच हिरस नाही करत ते. असंच पाहिजे ना शांताबाई, हिरस केल्यानं कोणाचं भलं झालंय काय, हिरस नाही करायला लागत परिवारात, करून घ्या लागते आपल्या मतानं कामं. हो ना उमाबाई लय चांगली सून आहे बा माई, खरंच सांगतो मी लय चांगली सून भेटली मला. हो अजून काय काय राहिलं बबिता घेवायचं? आता काहीच नाही आई, आता फक्त पाण्याची कॅन घेऊन घेऊ आणि चाललो जाऊ वावरात. बरं आणि गण्या गेला काय शाळेत? हो आई गेला ना तो. हा काय सांगितलं त्याला वावरात जाऊन राहिलो म्हणून? नाही आई सांगितलंच नाही त्याला आम्ही वावरात जाऊन राहिलो म्हणून, नाही तर मग तो गेलाच नसता ना, पुढंच होते मग तो कुठेही आले मी येतो मी येतो, तर सांगितलंच नाही त्याला. हा काय दुपारी येऊन पाहिन तो नाही घरी म्हणन, मग कोणीच नाही म्हणन घरी, घराला कुलूप लागलाय म्हणन. हा बाई बरं चालता काय मग रेखाबाई उमाबाई बाई धारा चालता? हो काकू चाला ना. हो चाल मग आज तुले वावर दाखवूनच देतो, तू कधी आली नाही माझ्या वावरात नाही, आज मस्त वावरही पाहून घे जा. हो ना काकू. लय दूर आहे काय काकू वावर? नाही हो जास्त दूर गिर नाही आहे, 15-20 मिनिटाचा रस्ता. हा काय ठीक आहे ना चला मग. आणि बबिता ह्या बबन आणि सुधाकर भाऊ कुठं गेले? त्याला सामान सुमान पकडायला लावलं असतं तर आता एवढं मोठं ओझं आपण घेऊन जाऊ काय? ते तर गेले आहे वावरात, घरी आल्याबरोबर जातो म्हणे मग आम्ही वावरात, पार्टी आहे तर इथं थांबून काय करू म्हणे, वावरात जातो म्हणे आणि काळ्या कुड्या जमा करून ठेवतो म्हणे स्वयंपाकासाठी असे म्हणून राहिले होते. हा काय आपल्यालाच न्या लागन मग, बरं काही नाही होत घेऊन जाऊ गती गती. आपण आहो ना शांताबाई एवढ्या मोठ्या जणी, 5-6 जणी आहो ना, आपण नेणं नाही होणार काय? नेणं होते, थोडा वेळ मी पकडन, थोडा वेळ तुम्ही पकड जा, थोडा वेळ रेखाबाई पकडन, नेणं होते. बरं चला ना मग चाललो जाऊ पटकन. हो हो चला मग. अहो जाता जाता रुपाले आवाज द्या लागन, रुपाले सांगितलं चालतो म्हटलं वावरात तर ठीक आहे म्हणे येईन म्हणे. हा काय चांगलं केलं नाही सांगितलं तर देऊन देऊ मग आवाज आता जाता जाता. हो चला मग बरोबर लावजो कुलूप. हो आई आणि चाबी बरोबर ठेवजो बबिता, नाही तर वावरात कुठं काय पडन तर दिसणार नाही. आई एक काम करा ना, चाबी तुमच्या जवळच ठेवा म्हणजे हरपणार नाही. हो तसं का, माझ्याजवळ देऊन दे चाबी कुलूप लावून. हो आई चला मग रेखाबाई इकूनच चला रूपाच्या घरा ऐकून, जाता जाता तिला आवाज देऊन देऊ आणि चंद्रकला आवाज देऊन देऊ. अहो शांताबाई आली ना मी, मला आवाज नाही द्या लागत, चला काय पकडा लागते? हे घे ना गुंड पकड. बर चला मग. अमाबाई बरोबर वेळेवर आली मावशी मी. हो ना आता मी तुझ्याच घराकडे येत होतो तुले बोलावले. हा काय आली ना आता मी, चला मग आता सरळ सरळ चाललो जाऊ इकडच्या इकडे. हो हो आणि काय म्हणते सुनीलला सांगितलं? हो मावशी सांगितलं ना त्याला, म्हटलं मावशीच्या वावरात पार्टी आहे म्हटलं तर ये जा, तर येईन म्हणे वावरातच आहे ना ते, तिकडच्या तिकडे येऊन जाईल.
असं असं वावरातच आहे का? चांगलं आहे मग, चला मग आता आपण चाललो जाऊ. हो चला. काही पकडा लागते का मावशी? नाही नाही काही नाही पकडा लागत, चला मग. मी पकडतो आता, भारी लागत असेल तुम्हाला. पकडतो ना मा भाई, पकडतो मी, चला तुम्ही, एवढंही भारी नाही आहे. अन तसं काय म्हणते सवय आहे डोक्यावर, आता गायीसाठी ओझभर चारा नेतो तर किती भारी राहते, तरी घेऊनच जातो ना, मग त्याच्या सामर्थ्य हलकच आहे. हा काय नाही सांगा म्हटलं, भारी होईन तर पकडन मग. बरं ठीक आहे ना, सांगन मी. काकू आणखी किती दूर आहे वावर? आता काय जास्त दूर नाही आहे, जवळच आहे, पोचलो समज. काऊन भाई धारा थकली काय? नाही नाही काकू थकली तर नाही म्हणा, पण यायला पकडू पकडू हात दुखते ना, त्याच्याने विचारलं किती दूर आहे. आता जास्त दूर नाही आहे, 5 मिनिट, 5 मिनिटात आलो वावर. बरं बरं चाला मग. बाई धारा हे सोय म्हटलं वावर, पोचलो आपण वावरात. हो काय वावर तर मस्त आहे काकू तुमचं, हा मस्त रमणूक वाटते. हिरवं हिरवं गार जिकडे पा तिकडे, फुलाचे झाड फळाचे झाड, मस्त वाटून राहिलं बा तुमच्या वावरात. हो ना मस्त गमते वावरात. हो शांताबाई फुला गिलाचे झाड मस्त लावले, जांबाचं झाड आहे, जास्वंदाचं झाड आहे, गुलाबाचं झाड आहे, मस्त झाड लावून ठेवले बा. आणि ते समोर कायचे फुलं आहे शांताबाई, झेंडूचे फुलं? नाही उमा बाई शेवंतीचे फुलं होते. हा काय शेवंतीचे फुलं आहे, हळदी लावले वाटते शांताबाई ना? हो लावली होती थोडीशी घरच्या पुरतं. हा काय चांगलं आहे ना, चांगलं आहे, स्वतःच वावर राहते तर काही लावतो आपण थोडं थोडं. हो ना. अहो शांताबाई कुठे ठेवतो म्हटलं हे सामान सुमान? इथंच ठेवायचं का तिकडे घेऊन चालतं विहिरी जवळ? मी तर म्हणतो विहिरी जवळच चला, कारण की आपल्याला स्वयंपाकाला पाणी लागन, जेवणाला पाणी लागन लागतेच, तर विहिरी जवळच जाऊ ना, मस्त बगीचा चुलगील मांडू आणि तिथं स्वयंपाकाला लागू. बरं चला ना मग. रेखा भाई थकल्या काय? काही बोलूनच नाही राहिल्या. नाही नाही थकती घेतली नाही म्हणा, ऐकून राहिली ना मी तुमच्या गोष्टी ऐकून राहिले. चला ना मग कुणीकडे विहीर आहे तर. बरं चला मग बगीचात जाऊ, बगीचात मस्त जागाही आहे आणि आरामात बसणे होते. हो चाल मग. पराठी उकळायचीच आहे शांताबाई? हो ना उकळायचीच आहे, आता माणसंच नाही भेटत ना, जिकडे तिकडे लागूनच राहते. आता रोजदार पाहा लागन दोनक माणसं, आणि सांगून द्या लागन पराठे उकळाले. आता ह्या प्रकाश भाई कामालेच जाते, आणि हे यायच्या ना काय होते दिवसभर एक पात पुरवण फक्त. हा काय नाही तर काय मग, आता घरच्या घरी थोडी थोडी पराठी उपडली, तू उपडलं नाही होत काय, पण उपळत नाही, बिगार भरते फक्त वावरात येऊन, वानेर हाकलू दे तर ह्या धुऱ्यावर जाऊ दे, ह्या धुऱ्यावर जाऊ दे, हेच कामं करते, पण हे वावरातले कामं नाही करत. आता ह्या 2-4 दिवसात पाहा लागन दोनक माणसं, आणि सांगून द्या लागन, 2-3 दिवसात तर होऊन जाते मग पराठी उकळून. हो आमच्या वावरातली तर झाली पराठी उकळून, आता कामच नाही आहे वावरात, फक्त बगीचाची आणा जा लागते तिकडे वानेरगी पाहले हाकलाले. हो कुठं हो शांताबाई कुठे ठेवता? हा इथंच ठेवता काय सामान? नाही हो इथंच काय ले चाल ना थोडीशी समोर चाल. बरं होय ना तर मग पुढं कुठं काय ठेवायचं इथं, समोर चाल समोर चाल. होय बरं पुढं. बरं चाला. अम्मा बाई पाय कोणाचे बैल होय तर मस्त कुठार खाऊन राहिले असं राहते, वावरात जर कोणी राहिलं नाही ना तर लोकांचे ढोरं वावरात घुसते, आता कुठार खाऊन राहिले, आता उन्हाळ्यात पाहिजे नाही काय गाई ढोराले. शांता मावशी हे बैल हे आपल्या सुभाष भाऊच्या घरचे? हो काय सुभाषचे बैल होय नाही, मस्त काम आहे त्याचं तर. हा हे नाही समजत का लोकांच्या वावरात आता गहू आहे सोला आहे, हा कोणाच्या वावरात घुसन खाईन काही धाकच नाही बापा. हाकल रुपा हाकल त्या बैलाले. मारण काय कळे हे बैल, घे ना घे काळी घे ना हाकल. चंद्रकला असं आहे मग आपल्या गावातल्या लोकांचं काम, वावरात कोणी नाही राहिलं तर बस बातच फायदा उचलते. आता हे वावरात नाही आहे ना, चिकन आणायला गेले त्याच्यानं होय. हो ना शांताबाई चाल आता गेले ना बैल. येऊन जा रुपा आता ये. लय दूर हाकलत गेले तिनं बैल एकदम धुराच्या तिकडे. हो ना हाकलाच लागते रेखाबाई, नाही तर अजून वापस येईन ना मग. हो बरं चाला आता यायला सांगा लागन पप्पा, कुटार उटार भरून ठेवून द्या म्हणून घरी, उन्हाळ्यात पाहिजे चारा नाही राहत. उन्हाळ्यात काय शांताबाई पावसाळ्यात बी पाहिजे, जोपर्यंत चारा मोठा नाही होत काही ढोराच्या तोंडात नाही येत तोपर्यंत कुटारच चारा लागते. नाही तर काय मग आणि आपल्या नवीक चारा घेणं होते काय, किती महाग आहे चारा. हो पप्पा लहान लहानच पेंड्या राहते पण लय महाग देते, 50 ना 60 रुपये पेंडी. नाही तर काय मग आता घरीच गौंडा आहे तर काय घरचा गौंडा लोकांच्या ढोराले द्या आणि आपल्या ढोऱ्यासाठी काय विकत घ्या काय मग. हो ते तर आहे म्हणा. बरं चला आता. चंद्रकला इथं म्हणून राहिली मी, इथून विहीर बी जवळ आहे आणि जागाही चांगली आहे मस्त सवान मस्त बसा उठाले, कचरा नाही ना काढी नाही, खाली फक्त चटई टाकून देऊ आणि बसते लेकर त्याच्यावर. हो शांताबाई जमते ना, ठेवा मग इथं सामान सुमान नाही का? हो सामान सुमान ठेवून देऊ आणि लागू लवकर स्वयंपाकाले. बरं बरं ठीक आहे ना. आले शांताराम भाऊ? नाही नाही येवायचे सर, येतच संधी बी, फोन लावून पाहा लागन त्याले निघाले का नाही तर. हो काय काढा करून ठेवले म्हटलं आपल्या विहिरी जवळ.
चांगलं केलं ना सुधाकर भाऊ, काड्या गिड्या जमा करून ठेवले तर तेवढंच आमचं काम हलकं झालं। हो लवकर आलं तर करून ठेवून द्या म्हटलं, स्वयंपाक आले लागन म्हणून। अजून काही करा लागते काय सांगून द्या ना, पाणी वाणी आणा लागते काय, आणून देतो विहिरीतून काढून। नाही नाही राहू द्या, पाणी वाणी आणतो आम्ही, आता तुम्ही काड्या जमा करून ठेवले तेवढीच तर लई मोठी गोष्ट, आता बाकीचं पाहतो आम्ही, बसा तुम्ही। अहो शांताबाई चूल मांडा लागन ना स्वयंपाकासाठी। हो उमाबाई चूल तर मांडा लागन। अहो तर एक काम करा ना, गोटे आणून द्या ना, गोट्याची चूल मांडा लागन ना शांताबाई। हो हो गोट्याची चूल मांडा लागन। तर सुधाकर भाऊ हा गोटे पाहिजे, आणा मग गोटे पाहून तीनक। बरं बरं ठीक आहे ना, तुमच्या चुलीची व्यवस्था करून देतो मी। बरं बरं।